नमस्कार, मी रुजुता, रुजुताज किचन अँड मेनीमोरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण अंगारकी संकष्टी स्पेशल उकडीचे मोदक बनवणार आहोत. चला तर मग गणपती बाप्पा मोरया असे बोलत मोदक बनवायला सुरुवात करूया. एका कढईमध्ये एक चमचा खसखस गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. एक चमचा साजूक तूप घालून सुका मेवाही गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये एक नारळ खोवलेले ओले खोबरे घालूया. त्याच्या निम्मे गुळ घालूया. आता हे दोन्ही मिश्रण गुळ वितळेपर्यंत शिजून घ्यायचे आहे. जोपर्यंत गुळ वितळत नाही तोपर्यंत हे परतवत राहायचे आहे. आता मिश्रण चांगले शिजून झाले आहे. आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून पुन्हा चांगले परतून घेऊ. वेलचीमुळे सारणाला खूप चांगला वास येतो. आता एका पातेल्यामध्ये मी 3 कप पाणी घालते आहे. नंतर एक चमचा मीठ घालून साजूक तूप घालून पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी झाकण ठेवले आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये हे पीठ हळूहळू थोडे सोडायचे आहे. यासाठी मी आंबेमोर तांदळाचे पीठ वापरले आहे. जेवढे पाणी तेवढेच पीठ घ्यायचे आहे. ही अतिशय महत्त्वाची टीप आहे. मिश्रण खाली लागू नये म्हणून चांगले ढवळायचे आहे आणि त्यासाठी गॅसही बारीक करायचा आहे. आता मी झाकण ठेवून 10 मिनिटं चांगले वाफ काढून घेते. आता ही उकळ मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते. ही उकळ गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो म्हणून मी एका ग्लासने हे चांगले मळून घेते आहे. मी यासाठी ग्लास वापरले आहे. तुम्ही वाटे किंवा पेला वापरू शकता. आता मिश्रण थोडं थंड झाल्यावर गार पाण्याचा हात लावून पुन्हा ही उकळ चांगली मळून घ्यायची आहे.
उकळ जेवढी मऊ होईल तेवढी मोदकाची पारी खूप छान होते व त्याला चिरा जात नाही, म्हणून 10 मिनटं सतत हे पीठ मळायचे आहे. आता हे पीठ चांगले मऊ झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा मोदक मी बनवला आहे. आता या मुदकांना मी केशर लावून घेत आहे. वाफ येण्यापूर्वीच मुदकांना केशर लावून घ्यावी ही अतिशय महत्त्वाची टीप आहे. मुदकाला कळ्या कशा द्याव्यात याचा वेगळा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. आता आपण चांगली वाफ काढून घेऊया. 10 मिनटं ही वाफ काढून घेऊया. आता 10 मिनटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता. मस्त ब्युटिफुल. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.